मला चित्रपट हा आवडलेला आहे, कारण आपण नवीन दृष्टिकोनानुसार बघितला तर आता आजच्या पिढीसाठी त्यांच्यासाठीच असा हा मूवी बनवला गेलेला आहे माझ्या मते. हा बऱ्यापैकी आहे, पण ॲनिमेशन नको असायला पाहिजे होतं, पण बरं आहे. देशमुख, मला पिक्चर खरंच खूप मनापासून आवडला आणि आमच्या सगळ्या मित्राला पण पिक्चर आवडला. न आवडण्याचं आपल्या जे पुढची पिढी आहे जर त्यांना जर हे रामायण दाखवलं तर त्यांना आवडणार नाही. छान, म्हणजे जेवढा म्हणजे एक्साइटमेंटनं आलो होतो तेवढं काही असं वाटलं नाही. बट मेन म्हणजे आज आमचा ऑफ होता म्हणून आम्ही सॅटर्डे संडे सोडून एकदम एक्साइटमेंटनं बघायला आलो, पण आम्हाला जी एक्साइटमेंट वाटली होती की बाबा एवढा बिग स्टारचा मूवी आहे एवढा, तर काहीच नाही. छान वाटला पिक्चर, व्हिज्युअली खूप ग्रेट आहे आणि बघायला गेलं तर आजकालच्या पिढींना आवडेल. प्रभास तर एकदम मस्त होता, त्याच्याबद्दल वाटत नाही. गेलं तर प्रभासचा पूर्ण जो राम आहे ना, रामासारखा असा तर वाट म्हणजे वाटतोय, बट एवढं असं काही शांततेत आहे पूर्ण, म्हणजे जास्त डायलॉग्स नाही आहेत, जास्त ॲनिमेशन जास्त दाखवलेलं आहे. नुसार केलं आहे, पण प्रभासने जे आधी पिक्चर केले आहेत त्याच्या मानाने त्याचा रोल त्यांनी ठीक आहे, त्यांनी त्यांचे फेस घेतले, तो त्यांचा पर्सनल आहे, पण तो त्यांनी त्याला शोभल असा रोल नाही केला प्रभासने. राघवचा जो रोल केला आहे त्यांनी ना, तो फक्त म्हणजे त्यांचा ॲनिमेशनचाच रोल आहे मॅक्स. आणि थोडंसं रावणाबद्दल थोडंसं अजून एक मला शंका आहे की जे पहिलं दाखवलं होतं ते काहीतरी बदललं नाही. रावण वाटला नाही महत्वाचं, म्हणजे बाकी असा लूक तर अजिबातच आवडलेला नाहीये, कारण तो देवाला पकडून तर असं वाटतच नाही. कारण रावण खूप ज्ञानी होता असं आपल्या पहिल्या रामायणामध्ये दाखवलेलं होतं, बट त्याला पकडून तर असं अजिबातच वाटत नाहीये की हा रावण आहे किंवा त्याला शोभलेले नाही. घडलेल्या अशा स्टोरी पण त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेली आहे, जसे काही सीन्स ते रावणाचे त्यांचे हेअरस्टाईल वगैरे, आता त्याच्यावर खूप सारे कमेंट्स होतील. त्याला गाणं कुठलं, जय श्रीराम जय श्रीराम, चांगलं वाटलं. राघव राजा राम जे आहेत हे ती ट्यून ती तेवढी एक चांगली आहे, बाकी मूवीमधलं कोणतं एकही गाणं नाही आहे व्यवस्थित. गाणं जय श्रीराम आणि छान आहे. 10 पैकी 8 पॉईंट, 1 पॉईंट याच्या 2 पॉईंट याच्यासाठी काढले की काय काय कास्टिंग वगैरे बरोबर नाही, तर 9.5 देता येईल. आणि छोटूसा जर का 0.5 जर का विचार केला तर तो म्हणजे थोडूशी कास्टिंगबद्दल, बाकी त्याच्यामुळं मी तर माझ्यापैकी 5 पैकी 2 देईल बस. तर 1 माझ्या साईडनं फक्त.